कर्म आणि धर्म आचरी जे दया लागे तसे लाद तुझे उच्चारितामना तुझे उच्चारितामना वाटत से लाद कोण तुझे नाम विठोबा आवडले मद कोण तुझे नाम विठोबा आवडले आवडले मद आवडले मद ठल विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज की जय कारम महाराज सद्गुरुदा महाराज अप्पा महाराज की जय ठल विठल ठल विठल ठल विठल 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 हा ठल विठल 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 ठल 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 विठल
विठ्ठल 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 माउली महावैष्णव संत श्रेष्ठ सर्व जीवांची माउली साधकाचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती माउली ज्ञानोबार आहे. अतिशय गोड अभंग कर्म आणि धर्म आचरी जे जया लागी साधक शिणले. काय गंमत आहे, इकडे साधक शिणले आणि इकडे 32 वर्ष आणि महिना होत आला तरी शिणले नाही. काय कमाल आहे नाही का? म्हणून बरं वाटलं मला आज. काय एरवी महिनाभर असायचो काय, पण पुणेकर म्हणतील की महाराज चुकवत आहे आम्हाला. काय चुकवत नाही हो. काय आता चातुर्मास आला, प्रवचनं आली, त्यामुळे जे तिकडे चालू आहे तुम्हाला लागतं तिकडे कोणाला लागत नाही का? काय आणि तिकडे विषय हाच चालू आहे, कर्म आणि धर्म आचरी जे काय. म्हणून म्हटलं वेगळं काय सांगावं. इकडे तुम्ही असं ऐकताय काय, असे अभंग ज्ञानोबरायचे माऊलीचे, एवढे गोड एवढे रसाळ एवढे विविध, जी वारकरी संप्रदायाची मूळ भूमिका आहे, ज्ञानोबरायची मूळ भूमिका आहे, ती तुमच्या समोर आहे आज. ती हीच ती, बाकी काही नाही, एवढंच. धावत यावं आणि आलिंगन द्यावं काय, हेच आहे ज्ञानोबा रावल्या. हे बघा ना, तुम्ही अभंगच बघा, कर्म आणि धर्म आचरी जे दया लागी, तसं बघायला गेलं तर पहिल्या ओळीवरनं काही कळून येणार नाही. ज्ञानोबा राहायला काय म्हणायचं आहे हे कळून येणार नाही. हे भक्तिप्रेमातले आणि कर्मधर्म कशाला सांगतायत? काय कर्मधर्म काय सांगतायत ते मला आत्ता कीर्तन करता करता जाणवलं. बरं का, काय आहे आता एरवी भजन करतो, घड्याळाकडे बघायची सवय नाही भजन करताना, पण आत्ता दर 2 मिनिटाने घड्याळाकडे लक्ष जात होतं. सांगतो ते लक्ष देतंय का? हां, एरवी असंच होतं, देवाकडे सोडून कर्माकडेच लक्ष जातं. काय गंमत लक्षात आली का तुम्हाला काय होतं? तेच झालं. काय सारखं बघतोय घड्या, सारखं बघतोय घड्या, तशी बघायची इच्छा नव्हती. काय घड्याळाकडे बघायची इच्छा नाही काय, पण वेळेची सीमा असल्या कारणाने तुमच्याशी बोलता जास्ती यावं म्हणून बघितलं. काय लक्षात घ्या, कर्म आणि धर्म आचरी जे जया लागे. काय अतिशय गोड लिहितात महाराज. ज्ञानोबराया हा जो अभंग लिहिलाय तो वाचताना एका भक्ताच्या भूमिकेने वाचला पाहिजे, साधकाच्या नाही. काय साधकाच्या भूमिकेतून हा अभंग वाचून उपयोग नाही, कारण साधकाला कर्म आणि धर्माशीच महत्व आहे. पण जो भक्त आहे तो कर्मही बघत नाही आणि धर्मही बघत नाही, कारण त्याला माहिती आहे हे दोन्ही भक्तीच्या आड येतात. लक्षात आलं का काय सांगतोय मी? काय काय होतं हे भक्तीच्या आड येतात. आत्ता जो उदाहरण दिलं तेच काय झालं, आलं ना भक्तीच्या आड. काय हे हाताला बांधलेलं आहे, काय त्यांनी कर्माने अंगाला बांधून ठेवलंय आणि हृदयाला सुद्धा बांधून ठेवलंय. खरंय की नाही? काय करतं कर्म, बाकी काही नाही. जे भक्ताचं हृदय, भक्ताचं हृदय असं आहे जे मोकळं राहायला सुटतं, ज्याला मोकळं राहायला आवडतं, ज्याला मनाला येईल तसं भजन करावं असं वाटतं, आवडेल तैसे आळवीन तुझं. काय गोड अभंग आहेत ज्ञानोबराय, तुकाराम महाराज सगळ्यांचे अभंग जर बघितले इतके गोड. काय बोलतायत बघा, आवडेल तैसे. तू काय सांगतोस आम्हाला कसं भजन करायचं?
तू काय सांगतोस आम्हाला? आम्ही आवडेल तसं आळू. आणि मला माहिती आहे आम्हाला तुला आळवलं तुला की तुला आळवल्याशिवाय आवडल्याशिवाय राहणार. अहो तोतलं आळवलं तरी बाळाला आईचं आवडतंच ना. बाळ कितीही तोतलं बोललं, आई तू काय तलते, हे कितीही जरी बोललं तरी आईला कौतुकच वाटतं. त्याच्याकरता दृष्टी आईची पाहिजे. काय जगाची दृष्टी नको, जग बोलेल बाळाला जरा दाखवू ना कोणाकडे तरी. काय दाखवू ना, लक्ष झालं का काय सांगतोय? पण आई काय म्हणेल, असू द्या हो, ह्याच्यात सुद्धा गोडवा वेगळा आहे. काय ह्याच्यात सुद्धा गोडवा वेगळा आहे? ह्याच्यात गोडवा हा आहे की कमतरता असून सुद्धा आपलं म्हणून सावरून घेणं हाच सजातला जीवनातला गोडवा आहे. काय कमी असे ना का, कमतरता असे ना का, पण ते जी काय कमतरता आहे म्हणून पुणे तेथे न काय बरोबर आहे की नाही? काय इकडे उणं काही, जे उणं आहे ते सावरून घ्यायचंय. न्यूनते पुरते अधिकते, जरा जास्ती बोललं तर सामावून घ्या आणि कमी बोललं तरी. लक्षात आलं का ही गोडव्याची लाघवी भाषा ज्ञानोबरायची. पण एक लक्षात घ्या, ही गोडव्याची आहे लाघवीची आहे, पण जिकडे लागायला पाहिजे तिकडे ती लागते. काय औषध गोड आहे, कडू पण औषध असतात, पण गोड जरी असलं ते लागायला पाहिजे तिथेच लागतं. लक्षात आलं का काय सांगतोय मी? आमचे तुकाराम महाराज म्हणाले, कर्मधर्म नवती सांग खलास, संपूर्णच टाकलं. ते म्हणाले कर्म आणि धर्म आचरी जे जया लागे असं झाकून पाकून किंवा असं बोलले नाहीत. काय कर्मधर्म नवती खलास हे दोन्ही सांग नाही. पण आमच्या ज्ञानोबऱ्यांची भाषाच गोड. काय त्यांना कोणाला दुखवायचं नाहीये. तुकाराम महाराजांच्या काळात दुखवायचा प्रश्न येत नव्हता. इकडे सुरुवात आहे, पाया रचायचा आहे, माणसं जवळ आणायची आहेत. आणि जवळ ज्याला आणायची आहे त्याला गोड बोललंच पाहिजे. काय गोड बोललंच पाहिजे, मागदी बाप का असे ना. काय बापाने कितीही रागवलं मला विचारा ना. काय भावंजली बरी आहे, दोन पंटाने काय होतं, हे गोड बोललंच पाहिजे. ते गोड बोलल्याशिवाय बाळ जवळ येणार कसं, खुश झाली ती. बाबांनी नाव माझ्या कीर्तनात घेतलं, गोड तुझे नाम. काय झालं, जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली. काय समजून घेतलं, जिकडे राग आहे तिकडे गैरसमजूत होते, पण जिकडे गोडवा आहे गैरसमजुतीला वाव राहत नाही. लक्षात आलं का, भाषा का गोड असावी, टोनिंग का गोड असावी. काय रागवल्याने कामं फटकन होतात मान्य आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. काय कठीण अशी बळ, पण नम्र पिडा देखे ना. काय काय होतं, जी साधी सुधी माणसं आहेत ती रागाने दुखवली जातात. त्यांना रागाने दुख, कर्म जरी कर्म मार्गी जरी असले तरी त्याच्यामध्ये भक्ती होतीच. आणि ती भक्ती जाणून म्हणाले, जे जे आचरतात, कसं म्हणाले बघा ज्ञानोबाराय, भक्ती असून जे जे आचरतात त्यांच्याकरता सांगतो कर्म आणि धर्म आचरी जे जया लागी. एक सांगू का बाबांनो, साधक शिणले, साधक शिणले साधन साधिता अभागी. अरे बाबांनो सगळे शिणले, का शिणले, कारण त्याच्यामधून जे मिळायचं होतं सुख ते मिळालंच नाही. काय काय झालं, जे सुख मिळायचं होतं ते मिळालंच. हां, कारण हाताकडे लक्ष, पायाकडे लक्ष, मनाकडे लक्ष. काय एक लक्षात घ्या, कर्म हा शब्द आला
की लोकांच्या मनामध्ये थोडी द्विधा मनस्थिती होते, जे अभ्यासू आहेत. काय तुम्ही आता अभ्यासू म्हणायची गरजच नाही तुम्हाला, 30 वर्ष जो ऐकतोय श्रोता त्याला अभ्यासू तरी काय म्हणावं. काय जो ध्यासी आहे त्याला अभ्यासाची कशाला उगच उपमा लावायची नसती. काय लक्षात आलं का काय सांगतोय? पण लक्षात घ्या, कर्म आणि हे कर्म शब्द आला की थोडी द्विधा मनस्थिती होती, कारण ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आहे कर्मयोग. काय शब्द आहे ज्ञानेश्वरीमध्ये? कर्मयोग. मग ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग आहे, मग इकडे कर्म आचरी जे जायला की शिणले का? लक्षात आलं काय सांगतोय? का शिणले? तर लक्षात घ्या, इथे जो महाराज कर्म शब्द वापरतायत तो कर्मयोग म्हणून वापरत नाहीयेत, तो कर्मकांड म्हणून वापरत आहे. लक्षात आलं काय सांगतोय? कर्मकांड योग नाही. काय कर्माचा योग आणावा लागत नाही, फक्त आहे तो कळावा लागतो. कारण कर्म हे सहज आहे जीवनाबरोबर, त्याला विशेष करी कर्म म्हणजे स्वभाव आहे, स्वभाव आहे. काय कर्म करण्याकरता किंवा कर्माचा योग जीवनामध्ये बघण्याकरता काही करावं लागत नाही, सहज आहे. डोळ्याचं बघणं कसं आहे? सहज. कानाचं ऐकणं कसं आहे? सहज. चालणं कसं आहे? सहज. हा स्वभाव आहे जीवनाचा, वेगळं काही करायची गरज नाही. पण कर्म काढण्यामध्ये स्वभावाच्या विरुद्ध जाऊन करावं लागतं. लक्षात आलं का? काय इकडे काय करावं लागतं? अचमनी माश मात्र जीवन घेतल्या होय पावन, तेच अधिक घेतल्या जाण सुरापान तै दोष. काय अचमनी माश मात्र जीवन काय झालं? अचमन घ्या. काय अचमन म्हणजे काय? पळी पंचपात्र संध्या करताना काय पळी घ्यायची? केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. काय झालं? अचमन. बरोबर आहे की नाही? पण काय आता मी ही साधी प्रक्रिया सांगतोय, विशेष काही मोठं नाही. 3-2 पळीने घ्यायचं आणि 3rd खाली. बरोबर आहे की नाही? काय साधं सोपं आहे, पण ह्याच्यामध्ये सुद्धा किती बारकावा आहे तो बघा. काय त्या पळीमध्ये पाणी किती असलं पाहिजे हे तो सुद्धा माप आहे. काय साधं रेसिपी मधलं टीस्पूनचं माप कळत नाही, ते इकडे तिकडे होतंय. काय पळीचं काय होणार आहे? हा ती पळी आहे म्हणून पळायला लावते. काय पळायला लावते ती? किती माप आहे, केवढं? तर काळा उडीद त्याच्यामध्ये टाकला की तरलाही नाही पाहिजे आणि बुडलाही नाही पाहिजे. पण हे माप करता करता साधक बुडले ना. काय काय झालं? ते माप जर पळीचं नीट नसेल तर काय होतं? अचमनी माशे मात्र जीवन घेतल्या होय पावन, पण त्याची अधिक घेतल्या जाण काय झालं? जास्ती घेतलं तर झालं ना काय? सुरापान जे दोष न पिता पिल्याचा दोष लागतो. किती अवघड आहे, लक्षात आलं का? हे तर जाऊ द्या हो, तुमच्या आमच्या जीवनातली कर्म किती अवघड आहे. काय किती अवघड आहे तुमच्या आमच्या जीवनातली कर्म? साधा भात लावता नीट येत नाही अजून. काय भातामध्ये पाणी किती टाकावं? काय 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 नाही तर एवढा तयार असतात, म्हणजे इकडे तशा कोण नाहीत. काय 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 एवढ्या तयार असतात की कुकर एक, शिट्टी एक, भांड एक, भात त्रिगुणात्मक. काय लक्षात येतं का? काय शिट्टी एक, भांड एक आणि भात त्रिगुणात्मक. कसं काय? कारण असा भात लावतात की वरून गिजगिजीत, मध्ये कच्चा आणि खाली करपलेला. काय काय सांगतोय मी?
साध तांदुळात कितीही पाणी टाकावं, तुमच्या आमच्या जीवनातलं कर्म एवढं अवघड. तर बाकीचं कर्म मार्गातलं कर्मकांड किती अवघड, काय किती अवघड, काय साधी गाडी चालवता चालवता इकडे तिकडे लक्ष गेलं, संपलं, पर्याय नाही. तुम्ही म्हणाल चुकून झालं, ते म्हणाले चुकून नाही झालं. काय चुकून नाही झालं, चुकून दुसरी अजून एक चमचा पडला मिठाचा, संपलं जेवणाचं वाटोळं. काय जेवणाचं वाटोळं, म्हणून लक्षात घ्या साधी कर्म आहेत, साधी कर्म अवघड. म्हण जी मूळ कर्मयोगातली किंवा कर्मकांडातली किती अवघड. म्हणून बाबांनो काय ज्ञानोबरा इकडे सांगतायत काय, धर्म तरी फलदाय कर्म तरी फलदायक, नाम विठोबाचे एक नासी दुःख भावाचे. काय धर्म तवन पुरे संसारिक, कर्म तरी फलदायक. काय अजून काय गंमत आहे ह्या कर्माची, काय हा धर्म कुणाला पुरलाय का, धर्म तवन पुरे. हा असं झालंय त्या धर्मामुळे जेवढे पुरले गेलेत तेवढे कशामुळे पुरले गेलेले. धर्म तव न पुरे संसारिक, कर्म तरी फलदायक. कर्म काय आहे परत लक्षात घ्या, कर्म योग नाही कर्मकांड. काय हे कर्मकांड काय आहे, काही नाही फक्त फळाची आशा. काय कशाला करायचं, तर आपल्याला काहीतरी रिद्धी सिद्धी, अमक देवळा गणपती बाप्पाकडे का जायचं, मोदक का द्यायचे, काय नवस साधायचं आहे म्हणून. काय 11 मोदक 21 मोदक काय 101 वगैरे भरपूर आहेत. 111 लक्षात घ्या. पण एक गंमत आहे या कर्माची, काय कर्माने काय होतं, कर्म करत राहतो पण ज्याच्यामुळे ते कर्म होतंय त्याच्याकडे लक्ष राहत नाही. काय होत, काय काय होत, दोन गोष्टी आहेत का लक्ष राहत नाही. पहिलं तर एवढं अवघड आहे, काय आता साधं गाडी चालवायची म्हटलं की किती लक्ष द्यावं लागतो, काय किती लक्ष द्यावं लागतं.